500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये दिनांक 22/1/2024 ला श्री रामलल्लाची मूर्ती स्थापित होत आहे, त्यांची प्राण प्रतिष्ठा होत आहे. सर्व भारतवासियांना हा गौरवाचा क्षण असून आज त्यानिमित्त वेलकम ग्रुप मध्ये वेलकम ग्रुप तर्फे सर्वांनी भव्य कार्यक्रम आयोजित करून आम्ही जे अयोध्येला प्रत्यक्ष ग्वाही द्यायला तिथे जाऊ शकत नाही तशा सर्व भारतवासियांना सुद्धा मी प्रार्थना करतो की आमच्याप्रमाणे त्यांनी हा हर्षोल्लासाचा दिवस एक दिवाळी म्हणून साजरा करावा. आज 12:20 श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला. त्याप्रित्यर्थ सर्वांनी हर्षोल्लासांनी इथं दिवाळी मनवायची. त्याच मार्गावर वेलकम ग्रुपतर्फे आमच्या सर्व सदस्यांनी मिळून इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा हर्षोल्लासाचा दिवस आहे, एक दिवाळी म्हणून याला आम्ही साजरा करीत आहोत आणि प्राण प्रतिष्ठेनंतर संध्याकाळी इथे याच्यापेक्षा मोठा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून श्रीराम लल्लाचे भजन आणि कीर्तन त्याचप्रमाणे आतिषबाजी संगीतमय वातावरण आणि हर्षोल्लास आम्ही इथं पुन्हा त्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. आणि सर्व भारतवासियांना आजचा दिवस आजच्या दिवसाची मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आजचा दिवस एक दिवाळी म्हणून सर्वांनी साजरा करावी. जय श्री राम. Hey!
يا بابا يا بابا يا بابا يا بابا يا بابا
भैया एक मिनट देखना भाई मेरे तो गए दर्शन आता चलो चलो जो कर आओ पाया अपना पहले भैया से रिश्ता है ना तो भाभी तो बैठे बैठे Hey!
जय श्री राम।